मंगळवारी भगवान हनुमानाची पूजा केल्यानं व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख आणि वेदना दूर होतात असं म्हणतात, आणि म्हणूनच बजरंग बलीला संकटमोचन म्हणून संबोधलं जातं. भगवान श्री हनुमानाच्या उपासनेनं व्यक्तीमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो असंही म्हणतात. हनुमान चालीसाचं पठन केल्यानं नकारात्मक शक्ती कधीच मानवाच्या जवळ येत नाहीत, त्यामुळे अनेक जण बजरंग बलीचे फोटो सुद्धा घरात लावतात. पण तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का की हनुमानाच्या काही स्वरूपातील फोटोबद्दल घरात चुकूनही लावू नये असा सल्ला दिला जातो. चला तर मग हनुमानाची कोणत्या स्वरूपातील फोटो लावणं टाळावं याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. ज्योतिषशास्त्रानुसार श्रीरामभक्त हनुमानाचे फोटो घराच्या उत्तर दिशेला कधीही लावू नये. शक्य असल्यास उत्तर दिशेकडे पाहून त्यांचे फोटो घरात ठेवावे असं म्हणतात की श्री हनुमानजींचा या दिशेनं खूप प्रभाव असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे त्यांचे फोटो घराच्या दक्षिण दिशेला लावल्यानं नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हनुमानाची कोणत्या स्वरूपातील फोटो शुभकारी आणि लाभ पोहोचवणारी आहे. तर हनुमानाच्या कोणत्याही प्रतिमेमध्ये मोठी शक्ती असते असं म्हणतात. शिवाय वास्तूनुसार त्याची स्थापना केल्यास यांचे भविष्यासाठी खूप लाभही होतात. अनेकदा अशा काही मूर्ती अथवा फोटो घरात लावल्या जातात ज्यामुळे अनेक अडचणीसुद्धा निर्माण होऊ शकतात. त्यामुळे असे फोटो घरात लावले जाऊ नयेत. त्यात कोणते फोटो आहेत? तर ज्या फोटोमध्ये भगवान श्री हनुमान छाती फाडताना दिसत असेल अशी फोटो घरात लावू नये. याचबरोबर भगवान हनुमान अस्थिर आहेत आणि संजीवनी पर्वत हातात घेऊन उडत आहेत अशी फोटोसुद्धा घरात लावणं टाळावं. राम लक्ष्मण खांद्यावर बसलेले आहेत अशी फोटो घरात लावू नये. याबरोबरच लंका दहन करत असतानाचे हनुमानाचे चित्रसुद्धा घरात लावू नये. शिवाय हनुमानाची तस्वीर घरात कशी लावावी? तर हनुमानाने पिवळ्या रंगाचे वस्त्र नेसलेले आहेत, त्यात ते आशीर्वाद देत आहेत असा फोटो घरात नक्की लावावा. त्यामुळे घरात सुखशांती येते असं म्हणतात. शिवाय मुलांच्या खोल्यांमध्ये हनुमानाने लंगोट घातलेली फोटो लावावी. याचबरोबर घरात हनुमानाचा असा फोटो ज्यात जे श्रीरामाची सेवा करताना मग्न आहेत असा फोटोसुद्धा आपण घरामध्ये लावू शकता. याचबरोबर मंगळवार आणि शनिवार या दोन दिवशी भगवान हनुमानाची पूजा केली जाते. यावेळी त्यांची मनोभावे पूजा केल्यानं सर्व संकटे दूर होतात. मात्र ही पूजा करताना भगवान हनुमानाचे कष्टनिवारण मंत्राचे पठण केल्यास आयुष्यात सुखसमृद्धी येते आणि घरातील वातावरणात पवित्रता येते असं सांगितलं जातं. तुमच्याकडे सुद्धा भगवान हनुमानाच्या अशा फोटो आहेत का ज्यामुळे तुम्हाला काही परिणाम जाणवलाय का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.